जागतिक महिला दिनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यकाळाला 2 वर्षे पूर्ण झाली. समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला, याचा विशेष आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 2 वर्षांपूर्वी जागतिक महिला दिनी सोलापूरच्या महापौर म्हणून शोभा बनशेट्टी यांनी सूत्र स्वीकारली. शहरवासियांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि पालिकेच्या तिजोरीतील खडखडाट अशी परिस्थिती होती. मात्र केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपच्या सत्तेचा त्यांनी लाभ उठवत योजना तसंच निधी मंजूर करवून घेत महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. या संदर्भात इन सोलापूर न्यूजच्या वतीनं महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी विशेष संवाद साधण्यात आला. प्रथमतः महापौरांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 2 वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वाचं काम याविषयी बोलताना समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणं हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीसाठी प्रयत्न करून सोलापूरचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्याच्या दृष्टीनं आपल्याला मोठं यश मिळालं. स्मार्ट सिटीच्या कामाला गती देण्यात आली. कचऱ्याच्या संदर्भातील चुकीचा मक्ता रद्द केला, त्यामुळं पालिकेला बसणारा 55 कोटींचा फटका वाचला. शहर हद्दवाढ भागातील ड्रेनेज लाईन घालण्याच्या 180 कोटींच्या योजनेला राज्य शासनानं मंजुरी दिली. याचा DPR तयार करून निधी आणताना अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात केल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यावेळी बोलताना म्हणाल्या. सातत्याने प्रयत्न केलं दुहेरी पाईपलाईनचं, त्याला मान्यता देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मान्यता दिली. त्याच्यानंतर त्याचं उद्घाटन आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी त्यांनी उद्घाटन करून गेलं. तर ह्या दूरदृष्टी ठेवून सोलापूर जनतेला पाणी पुरवठा कशा पद्धतीने देता येईल म्हणून हा मोठा ठळक हा माझा एक कामाचं ठळक असणार आहे. कारण हे खूप महत्वाचं आहे सोलापूरच्या पाण्याचं संदर्भात. डायरेक्ट उजनी टू सोलापूर आपण हा पाईपलाईन आणतोय. बऱ्याच वर्ष ही योजना रखडलेली होती. तर हे खूप छोटे छोटे अभ्यास मी खूप महत्वपूर्णाने त्या ठिकाणी हँडल केलेले. मला माहिती आहे याला खूप काळ जरी लागलं तर त्याला प्रेझेंटेशन द्यायला मी कुठेही कमी पडलेलं नाहीये. शहर हद्दवाढ भागात भुयारी गटारी, 9 झोनची निर्मिती, गाळेधारकांना दिलेला दिलासा, GRS सर्व्हेच्या कामी पाठपुरावा करून 90% काम पूर्णत्वास आणलं, यासह अन्य भरीव योगदान शहरासाठी देता आल्याचं महापौर म्हणाल्या. इथून पुढे खूप कामं या ठिकाणी मी या ठिकाणी केलेल्या आहेत. ड्रेनेजचं लाईन 180 कोटीचं ड्रेनेज लाईन असू दे, कचऱ्याचे औषध दे, स्मार्ट सिटीच्या कामामध्ये आज तुम्हाला बघायला मिळेल. ज्या बागा आहे, हॉस्पिटल आहे, हा सगळं कामं आपण या ठिकाणी, LED आहे, या सगळ्या काम आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. तर भविष्यात अजून खूप काही करायचं आहे मला या ठिकाणी. मला असं वाटतं की जे महापालिकेच्या आवारात आणि महापालिकेच्या ज्या सोलापूर शहरातल्या ज्या युवा पिढी बाहेर जातात त्यांनी आपल्या शहरासाठी ओढ कशी निर्माण व्हावं की आपण आपलं सोलापूर शहर एवढं सुंदर सोलापूर आहे, आपण इथंही काही उद्योगधंदे करता येईल, मग त्याच्यामुळं आपण एक मला असं वाटतं की UCD मार्फत आम्ही रोजगार मिळावा सुद्धा या ठिकाणी भरवलेले होते. भविष्यात असेच काही करता येतील का?